नमस्कार, MPC न्यूज पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत। आज बुधवार दिनांक 29 जुलै 2020। मी विवेक इनामदार। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील तसेच देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा। वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयातील सर्व बेड्स कोरोनाग्रस्त रुग्णांना उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे। मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार विविध कारणांसाठी खाटा राखून ठेवणे बंधनकारक असते। एखाद्या रुग्णालयाची क्षमता 650 बेड्सची असताना फक्त 150 कोरोना रुग्ण दाखल करून घेता येतात, त्यामुळे उर्वरित खाटा रिकाम्या असतात। केंद्राने हे नियम शिथिल करून त्या कोरोनाग्रस्तांना उपलब्ध करून द्याव्यात यासाठी हंगामी स्वरूपाचा आदेश काढावा अशी मागणी खासदार बापट यांनी केली। केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। भारतातील कोरोना संसर्ग 15 लाखांच्या पुढे गेला असला तरी त्यातील जवळपास 10 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आता देशात 5,08,000 सक्रिय रुग्ण उरले आहेत। कोरोनामुक्तांचे प्रमाण 64.53% वाढले आहे। त्याचवेळी सक्रिय रुग्णांचे प्रमाण 33.2% खाली आले आहे। देशातील कोरोनाचा मृत्यूदर 2.23% आहे। जगातील सरासरीच्या तो निम्म्याने कमी आहे। राज्यात काल विक्रमी संख्येने रुग्ण कोरोनामुक्त झाले। तब्बल 10,333 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। महाराष्ट्रात दिवसभरात 7,717 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे। आता बातमी गुन्हेगारी जगतातील। वानोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 जुलै रोजी दगडाच्या ढिगाऱ्याखाली लपून ठेवलेल्या मृतदेहामागील गुन्ह्याची उकल करण्यात कोंडवा पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। खून झालेला मुलगा अल्पवयीन होता व तो खंडणी मागत असल्यामुळे आरोपींनी खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील नियमबाह्य पद्धतीने व चढ्या विक्रीने पालकांना जबरदस्तीने शालेय साहित्य विक्री करणाऱ्या वाकड येथील द गुड सॅम एरिटन या खासगी शाळेवर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे। वह्या पुस्तके ठेवलेल्या 2 खोल्यांना सील ठोकले असून शाळेला नोटीस बजावण्यात येणार आहे। पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हॉस्पिटलने एका रुग्णाला अचानक बाहेर काढले। रुग्ण व नातेवाईक दिवसभर दुसऱ्या हॉस्पिटलच्या शोधात वणवण फिरले, मात्र हॉस्पिटल न मिळाल्याने अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाला। वडगाव मावळ येथील दत्तात्रय भिकू ढोरे यांना शनिवारी कर्वे रोड येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। YCM रुग्णालयात बेड राखून ठेवला असून रुग्णाला त्या ठिकाणी हलवावे असे सांगून गॅलेक्सी हॉस्पिटलने त्यांना बाहेर काढले। प्रत्यक्षात YCM रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने व दुसऱ्या रुग्णालयातही जागा नसल्याने ढोरे यांना प्राण गमवावे लागले। ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंटच्या कोट्यात वाढ करण्यात आली असून त्यासाठी आजपासून अपॉइंटमेंट घेता येणार आहे। पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रात लर्निंग लायसनसाठी 4:00 तर परमनंट लायसनसाठी 5:00 ऑनलाईन अपॉइंटमेंट घेता येणार आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली आहे। पूर्वी ट्रेनिंग लायसनसाठी दिवसाचा अपॉइंटमेंटचा कोटा 42 होता, त्यात वाढ करून तो 63 करण्यात आला आहे, तर परमनंट लायसनचा कोटा 70 वाढून 115 करण्यात आला आहे। पुण्यातील ICU व व्हेंटिलेटर बेडची कमतरता पाहता लवकरात लवकर शहरात 100 व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत। हे व्हेंटिलेटर टप्प्याटप्प्याने शहरात येतील, त्यापैकी काही व्हेंटिलेटर आज पुण्यात पोहोचतील अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली। पुण्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी बैठक घेतली। मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या YCM रुग्णालयातील डॉक्टरांशी वादावादीचे प्रकरण झाल्यानंतर
नगरसेवक संदीप वागेरे यांना भाजपने आता शिस्तभंगाची नोटीस पाठवली आहे. 3 दिवसात त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. सभागृह नेते नामदेव ढाके यांनी ही नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अर्थात NIA भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी दिल्ली विद्यापीठातील इंग्रजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले हनी बाबू यांना अटक केली आहे. त्यांना आज मुंबईतील NIA विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुणे, पिंपरी चिंचवड व मावळातील ताज्या घडामोडींसाठी वाचत राहा MPCNews.in.